लोड शहरात भराडी वाईन शॉप येथील कर्मचारी जाधव यांची हत्या करून दरोडेखोरांनी त्यांच्याकडील नगद रक्कम पळवल्याची घटना ताजी असतानाच सिल्लोड शहरात दरोडेखोरांनी हैदोस मांडून डोंगरगाव फाटाजवळ असलेल्या कापसाच्या हरिओम जिनिंग, शिवम कॉटन कॉर्पोरेशन, पुनीत एंटरप्राइजेस या तीन जिनिंग मध्ये दरोडा टाकून तब्बल 13,87,000 रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. या अज्ञात चोरट्यांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सिल्लोडचे संतोष अग्रवाल यांच्या मालकीची हरिओम जिनिंग मधून कपाटात ठेवलेले 1,00,000 रुपये रोख रक्कम पळवली आहे. त्यानंतर शिवम एंटरप्राइजेस मधून 4,37,000 रुपये तर पुनीत जिनिंग मधून 8,50,000 रुपये लंपास केले आहेत. दोन्ही जिनिंग मध्ये सिक्युरिटी गार्ड झोपेत होते तेव्हा चोरट्यांनी हा दरोडा घातलाय. मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दरोडेखोरांच्या हातात हॉकी स्टिक तर तोंडाला रुमाल बांधलेले होते. तीन दरोडेखोर हरिओम जिनिंग मधील सीसीटीव्ही मध्ये हत्यारांसह कैद झालेत. रात्री 1 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत या चोरट्यांनी जिनिंग मध्ये धुमाकूळ घातला. त्यांनी शिवम जिनिंग मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा तोडलाय. मात्र हरिओम जिनिंग मध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे आरोपी कैद झालेत. ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि शहर पोलीसचे PI राजेंद्र बोकडे याबाबत अधिक तपास करतायत. ही सिल्लोडची आहे, एक प्रसिद्ध जिन पुनीत जिनिंग म्हणून आहे ती, कॉटनची कॉटन मिल आहे तिथं. आपण बघू शकता काल रात्री जे इथेच रॉबरी झालेली आहे. चोरट्यांनी या रस्त्यामधून आपण बघू शकता ही जी भिंत आहे, फार मोठी भिंत, कमीत कमी 13 फीट उंचीची ही भिंत आहे. या भिंतीवरून त्या चोरट्यांनी मध्ये प्रवेश केला. प्रवेश करताना आपण बघू शकतात की ते चोरटे इथूनच या जागेवरून मध्ये आलेले आहेत. इथूनच जे आपण बघू शकतात की चोरट्यांनी इथून प्रवेश केलेला आहे. हा जो आहे हा दरवाजा इथून, हे जे कॅशियर रूम आहेत पूर्ण, या कॅशियर रूमची पूर्ण तोडफोड करून इथून पूर्ण कॅश वगैरे जे पळवले ते सगळे ते इथून कॅश वगैरे सगळे इथून पळवले त्यांनी. आपण बघितलंय की पुणे जिनिंग मध्ये जे तर कोणत्या प्रकारे चोरट्यांनी जे रॉबरी झालेली आहे तिथं तर कशा प्रकारे केलेले आहेत आपण बघितलेले आहेत. दिनांक 2/7/2019 2 जुलैच्या आणि 3 जुलैच्या मध्यरात्री शिवम जिनिंग फॅक्टरी, हरिओम जिनिंग फॅक्टरी आणि पुनीत जिनिंग फॅक्टरी या तिन्ही फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये कुलूप तोडून चोऱ्या झालेल्या आहेत. आणि साधारण 4 लोक हरिओमच्या CCTV फुटेजमध्ये दिसत आहेत. CCTV फुटेज आणि हे सर्व पाहून आम्ही गुन्हेगार जे आहेत त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी 5 पथकं रवाना केलेली आहेत आणि या चोरीमध्ये एकूण 13,69,000 रुपयाचा नगदी कॅश माल आणि $300 वेगळे असे चोरी झालेले आहे. त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. फिंगरप्रिंट, डॉग युनिट आणि इन्व्हेस्टिगेशन व्हॅन या सर्वांनी भेटी देऊन तपास गतीने सुरू केलेला आहे. कॅमेरामॅन राहुल डपळसह श्याम ठाकूर, औरंगाबाद सिल्लोड.